नाशिक महापालिकेच्या मोफत अंत्यसंस्कार योजनेत भ्रष्टाचार सुरू असून ठेकेदाराच्या माध्यमातून मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा केळसवाणा प्रकार घडत असल्याचा आरोप केला जातोय. पाहूया यावरचा हा विशेष वृत्तांत. नाशिक शहरामध्ये 2003 सालापासून मोफत अंत्यसंस्कार योजना राबवली जाते. यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. एका मृतदेहाकरता महापालिकेकडून ठेकेदाराला 1471 रुपये दिले जातात. तर लिंगायत, गोसावी, नाथपंथी आणि गवळी समाजाच्या दफनविधीकरता आडवा खड्डा खोदल्यावर 1800 रुपये आणि उभा खड्डा खोदल्यावर 1600 रुपये दिले जातात. त्याचवेळी मुस्लिम समाजाच्या दफनविधीकरता 2200 रुपये महापालिकेच्या तिजोरीतून ठेकेदाराच्या खात्यावर जमा केले जातात. नाशिक महापालिकेच्या हद्दीत सर्वधर्मीयांच्या मिळून एकंदर 18 स्मशानभूमी आहेत. महिन्याकाठी साधारण 300-350 मृतदेहांचं दफन केलं जात असल्याचा नाशिक महापालिकेचा अंदाज आहे. प्रत्येक मृतदेहाकरता 8 मण लाकूड, 5 लिटर रॉकेल, 1 मडकं आणि गोवऱ्या देणं बंधनकारक आहे. मात्र आज मितीला अशा कुठल्याही अटी शर्तींचं पालन होत नाही. उलट 8 मण लाकडाऐवजी मृतदेहाच्या आकारमानानुसार 6.5 ते 6-7 मणच लाकडं दिली जातात. तसंच 5 लिटर रॉकेलऐवजी केवळ 2 लिटर रॉकेलच दिलं जात आहे. ठेकेदाराची नेमणूक केल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी करणं बंधनकारक असताना अधिकारी इकडे फिरकलेच नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे अधिकारी ठेकेदारांना पाठीशी झाड असेल तर तसं त्या वजनामध्ये काटछाट करतात. त्या बॉडीला पूर्ण लाकूड देत नाही. तुमची बारीक बॉडी आहे, एवढ्या लाकडामध्ये होऊन जाईल. तुम्हाला एवढं लाकूड देणं लागतंय असं इथं नागरिकांना माहिती देखील नाही आणि हे सांगत देखील नाही, जे यांचं अटी शर्तीनुसार कर्तव्य आहे यांचं. त्यामुळे लाकडात पण काळा बाजार, रॉकेलमध्येही काळा बाजार, असा सगळा गौऱ्यांमध्ये काळा बाजार, असा सगळा काळा बाजार इथं चालू आहे. गंभीर बाब म्हणजे मृतदेहांचं दहन करण्याकरता चक्क बियरच्या बाटल्यांचा उपयोग केला जात असल्याचा संतापजनक प्रकार झी मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. स्मशानभूमीत झी मीडियाची टीम पोहोचताच ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांची बियरच्या बाटल्या लपवण्याकरता केविलवाणी धडपड सुरू झाली. स्थायी समिती सभापतींनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. प्रत्येक अमरधाममध्ये त्याचा जो दराचा तख्ता आहे आणि काही काय मिळणारे याचा तख्ता संपूर्ण सर्व अमरधाममध्ये लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. आणि ह्याच्यासाठी जे दुर्लक्षित त्याच्याकडे होतं त्याच्यामुळे या आरोग्य अधिकारी जे आहेत त्यांना वेळोवेळी ज्या ज्यावेळेस अंत्यसंस्कार एखाद्या वेळेस तिथे जाऊन स्पॉट इन्स्पेक्शन करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आली. नाशिक महानगरपालिकेचे ठेकेदार कायमच वादग्रस्त ठरलेत. मात्र मृत व्यक्तीच्या मोफत अंत्यविधी योजनेतही अशा प्रकारे गैरप्रकार होत असतील तर यासारखं दुर्दैव कुठलंच नाही. म्हणूनच दोषींवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.